म्हैसाळ योजनेच्या कळंबी पोटकालव्यातून कौलापूर शहर रसूलवाडी सांबरवाडी हद्दीतील शेतीसाठी यंदा पाणी सोडण्यात आलेलं नाही। तातडीने पाणी सोडावं यासाठी शेतकरी संघटना परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे मिरज ते तासगाव दरम्यान 1.5 तास वाहतूक खळंबली। आंदोलक पोलिसांमध्ये झटापटही झाली। पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन आश्वासन देण्याची मागणी आंदोलक करत होते। म्हैसाळच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब फोनमोरे, शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पाटील, रसूलवाडीचे सरपंच सतीश जाधव, बजरंग पाटील आदींनी आंदोलन केलंय। म्हैसाळच्या पाण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना वारंवार निवेदन दिल्यानंतरही पाणी न सोडल्याने अखेर शेतकरी रस्त्यावर आले। म्हैसाळ योजनेच्या कळंबी कालव्यातून उन्हाळ्यात पाणी न सोडल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे। परिसरात पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचीही टंचाई जाणवत आहे। या परिसरात तात्काळ पाणी सोडावं, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता। रसूलवाडी सांबरवाडी कौलापुरात सध्या विहिरी कूपनलिकांचं पाणी कमी झाले, पिण्याचे पाणी चारा याचा तुटवडा आहे, जनावरे कमी होत आहेत, पिके वाळत आहेत। म्हैसाळच्या कळंबी येथील पोट कालव्यातील पाणी मिळत होतं ते बंद झाले। पाटबंधारे कार्यालयाला वारंवार भेट देऊन व लेखी पत्र देऊन या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाहतूक शाखेतर्फे शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली। शहरातील विद्यार्थ्यांना एकत्रित करत प्रबोधन करण्यात आलं। यावेळी नको अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या। या निमित्ताने संकल्पही करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज सेली, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती आणि सांगली जिल्हा पोलीस दलाकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रबोधन आणि मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक बसवराज सेली आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी निर्मल व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे यांनी उपस्थितांना नशेचे प्रकार, त्याचे परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच नशेमध्ये आजची पिढी कशी आहारी जाते याबाबत आपल्या शैलीमध्ये माहिती दिली आहे। दारू, गुटखा, मावा तसेच अन्य अंमली पदार्थ याचं सेवन केल्यामुळे शारीरिक आणि कौटुंबिक कशी हानी होते याचीही माहिती यावेळी देण्यात आली। तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी फक्त नशा किंवा व्यसनच मार्ग नाही, तर यासाठी योगा करा, आनंदी जीवन जगा आणि व्यायाम करा असा सल्लाही डॉक्टर हळिंगळे यांनी सर्वांना दिलाय। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमंका तालुक्यातील बोरगाव येथील टोल नाक्याच्या परिसरातील 20 किलोमीटर अंतरावरील सर्व वाहनांना टोल आकारू नये यांसह विविध मागण्यांसाठी स्थानिक टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने शिरढोण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 27 जून रोजी सांगली येथे बैठक घेण्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। दुपारी स्थानिक टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिरढोण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी संघर्ष समितीच्या वतीने खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात शिरढोण, बोरगाव, नरसिंहगाव, मळणगाव, दायगव्हाण, गव्हाण तसेच कवटेमंका शहरातील नागरिक सहभागी होते। बोरगाव येथील टोल नाक्याच्या परिघातील स्थानिक गावातील संपूर्ण वाहनधारकांना टोलमुक्त झाला पाहिजे। स्थानिकांना कसलेही पासची रक्कम भरून न घेता संपूर्ण वाहनांना टोल फ्री करावा। तसेच खर्शीम फाटा येथील उड्डाण पुलाचं काम तातडीने पूर्ण करावं। शिरढोण येथील अग्रणी नदीवरील सर्व्हिस रोडवरील दोन्ही पुलांचं काम करण्यात यावं। अग्रणी पुलावर प्रचंड खड्डे पडले, तो रस्ता डांबरीकरण करा आणि अग्रणी नदीवरील दोन्ही बाजूचे नवीन पुलाचं काम पूर्ण करावं यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या। डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या 2022-23 वर्षामध्ये जिल्ह्यातील 1,92,333 शेतकऱ्यांना 32,91,19,174 रुपयांच्या व्याज सवलतीची रक्कम मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळीसह अन्य पिकांसाठी बँकेकडून अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यात येतो। जिल्हा बँकेकडून विकास सोसायटीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पीक कर्जावर 6% व्याज आकारणी होते। कर्जाची परतफेड करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत असते। या कालावधीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून व्याज परतावा दिला जातो। देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा, राष्ट्रीयकृत ग्रामीण
खाजगी बँकांकडून 3 लाख रुपयांपर्यंतचं अल्पमुदत कर्ज घेणाऱ्या आणि वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जावर उत्पादन प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2022-23 वर्षामध्ये 1,92,033 शेतकऱ्यांना 32,91,19,174 शेतकऱ्यांना व्याज सवलतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी विहित मुदतीत कर्ज परतफेड करत असल्याने विकास सोसायटी बँकांकडे थकबाकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. जुना बुधगाव रस्त्यावरील संभाजी कॉलनी येथे 2 दिवसांपूर्वी मोर आणि लांडोरीची शिकार झाल्याचं उघडकीस आले. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला. त्या 2 मृतदेहांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात त्यांची गळा आवळून शिकार झाल्याचं समोर आले. त्यानुसार तिघांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला अशी माहिती वन क्षेत्रपाल युवराज पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. दरम्यान संरक्षित असलेल्या राष्ट्रीय पक्ष्यांची हत्या झाल्याने शिकारीच्या घटना रोखण्यासाठी गस्ती पथकात वाढ करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिकी आवास योजना परिसरालगत संभाजी कॉलनी आहे. या ठिकाणी शेतीचा परिसर असल्याने मोरांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. 2 सकाळी 1 टोळके जाळ्या घेऊन 1 मोर आणि 1 लांडोर यांची त्यांनी शिकार केली. मृत मोर आणि लांडोरीस पोत्यात भरून ते निघाले होते. यावेळी नागरिकांनी पाठलाग करून एकास पकडले. पोलीस आणि प्राणीमित्रांच्या मदतीने राष्ट्रीय पक्ष्यांचे मृतदेह पोलीस वाहनाने वन विभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा केलाय. वैद्यकीय तपासणीही आज करण्यात आली. त्यात गळा आवळून शिकार झाल्याचं समोर आले. त्यानंतर आता तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्यातील 1 जण अल्पवयीन असल्याने त्यास पालकांच्या स्वाधीन करण्यात आला असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. तसेच शिकारीच्या घटना रोखण्यासाठी सांगली शहरासह जिल्ह्याभरात गस्ती पथकात वन विभागाने वाढ केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत असून बळीराजाची माती झाली आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी विरोधातील कायद्यांची स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी होळी करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय. शेतीविषयक कायदे दुरुस्त करण्यासाठी बळीराजांनी एकत्र येऊन 2024 निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. विष्णुदास भावे नाट्य मंदिरात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, शेतीमालाचा भाव का वाढत नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शेतीमालाचे दर जाणीवपूर्वक पाडले जात आहेत, त्यामुळे या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. राज्यात आणि केंद्रात जे जे सरकार स्थापन झाले त्या सरकारने आपल्या हिताचे कायदे करून राज्यकर्ते मोठे झाले. बदलत्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. कायद्यात दुरुस्ती झाली तर शेतीमालाला चांगले दर मिळतील. हे कायदे दुरुस्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकला पाहिजे असंही ते म्हणाले. वादग्रस्त बाबा ग्रुपचा प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नवलसाहेब मुल्ला याच्या खून प्रकरणातील सूत्रधार सचिन डोंगरे याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली जाते. मृत नवलसाहेब हा संशयित सचिन डोंगरेच्या कुटुंबियांना वारंवार त्रास देत होता. त्याचबरोबर सचिन पॅरोलवर बाहेर येण्यासाठी वारंवार अडचणी निर्माण करत असल्याने 4 महिन्यांपूर्वी जेलमधून प्लॅन करून नवलसाहेबचा खून केल्याची कबुली चौकशी दरम्यान सचिन डोंगरेने दिल्याची माहिती सूत्रांना दिली आहे. दरम्यान त्याला कारागृहात मोबाईल कोणी पुरवला, त्यातील सिम कार्ड कोणाच्या नावावर आहे याची तपासणी आणि शोध घेतला जातोय. तसेच त्याने कटाची कबुली दिली असून तो सांगत असलेल्या माहिती पोलीस पडताळणी करत आहेत. मुल्ला खून प्रकरणी सनी सुनील कुरणे, विशाल सुरेश कोळपे, स्वप्नील संतोष मलमे, रोहित अंकुश मंडले, प्रशांत उर्फ बबलू, संभाजी चव्हाण, ऋत्विक बुद्धमाने यांना यापूर्वी अटक. सांगली विश्रामबाग गणपती मंदिर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्ष सेवा वर्षानिमित्त आणि सांगली विधानसभेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन घर संपर्क अभियानाची सुरुवात आज विश्रामबाग येथील गणपती मंदिरातून करण्यात आली. या संपर्क अभियानाचे प्रमुख भाजपा नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते भागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना अहवाल पत्रक वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी पोहोचणार असल्याचं यावेळी भाजप नेते इनामदार यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रातील भाजप सरकारच्या कार्यकाळाला 9 वर्ष पूर्ण होतात. याच निमित्ताने संपूर्ण देशभर मोदी 9 या अभियानाची सुरुवात संपूर्ण देशभर करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना, नाविन्यपूर्ण संकल्प जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.
महापालिकेच्या सन 2013 ते 2015 या कालावधीतील लेखापरीक्षणात 192 कोटी रुपयांचा आक्षेपाधीन कारभार आहे. त्यापैकी 61.96 कोटी रक्कम वसूल पात्र आहे. मात्र प्रशासनाकडून वसुलीची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महापालिकेचा चालढकलपणा सुरू. या विरोधात दावा दाखल करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जी द बर्वे यांनी दिलाय. दरम्यान महापालिकेच्या विविध प्रकरणावर 3 जुलैला लोकायुक्तांपुढे सुनावणी होणार आहे. ते म्हणाले, महापालिकेचे 1998 ते 2015 पर्यंतचे लेखापरीक्षण झाले. लेखापरीक्षणातील वसूलपात्र रकमांच्या वसुलीबाबत बर्वे यांनी महापालिकेकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. 2013 ते 2015 या कालावधीत झालेल्या लेखापरीक्षणातील वसूलपात्र रकमांची माहिती दिली आहे. 2 वर्षातील वसूलपात्र रक्कम 61.96 लाख रुपये इतकी आहे. आक्षेपाधीन रक्कम 192.10 कोटी रुपये. वसूलपात्र रक्कम 61.96 लाख रुपये. त्याच्या वसुलीची कार्यवाही ज्या त्या विभागामार्फत सुरू असल्याचं सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात वसुलीची कार्यवाही सुरू झालेली नाही असं वी द बर्वे यांनी सांगितलं आहे.